नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये थोडक्यात अंदाज व्यक्त करणारे आपण बघतो बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाची निर्मिती झाली असून याचं आता लवकरच डिप्रेशन आणि नंतर चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे आपण सध्या महाराष्ट्रात पावसाची काय परिस्थिती असेल या संदर्भातील अंदाज व्यक्त करणार आहोत महाराष्ट्रामध्ये आपण बघतो पुणे सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड कोल्हापूर सांगली धाराशिव सोलापूर लातूर जवळपास यवतमाळ नांदेड वाशिम हिंगोली परभणी बीड काही प्रमाणात अहमदनगर या ठिकाणी काही ठिकाणी ढगाळ परिस्थिती तर काही ठिकाणी पावसाचं वातावरण आहे त्यामुळे एकूणच या भागात पावसाचं वातावरण अजूनही कायम आहे आणि आज आणि उद्या हे हलक्या स्वरूपात राहील दहा तारखेला याचं प्रमाण हळूहळू मराठवाड्यातून कमी व्हायला सुरुवात होईल मध्य महाराष्ट्रातही कमी होईल ते केवळ पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात राहण्याची शक्यता आहे सध्या रात्री सातारा जिल्ह्यात आणि सांगली जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये काही भागात पावसाचं उतोण तयार झालं होतं आणि सकाळी देखील या विभागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे जे एफ एस मॉडेलनुसार आज केवळ महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर यवतमाळचा काही भाग नांदेड परभणी वासी हिंगोली लातूर धारासिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे रत्नागिरी सिंदुर्गच्या काही भागात पावसाचा तोरण तयार होण्याची शक्यता दाखवण्यात आली आहे उद्या मात्र महाराष्ट्रात दहा तारखेला या मॉडेलनुसार पावसाचं तोरण दाखवण्यात आलेलं नाही मात्र बंगालच्या उपसागरात तीव्र चक्रीवादळाचं रूपांतर दहा तारखेलाच होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे अकरा तारखेपासून जवळपास अठरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही आजपासूनच विदर्भातून उष्णतामान वाढायला सुरुवात होईल प्रत्येक दिवशी हे वाढत जाणार आहे आपण दहा तारखेला किंवा अकरा तारखेलाही बघतो महाराष्ट्रामध्ये जसा पाऊस उघडेल तसं तीव्र तापमान वाढायला लागेल त्यामुळे उन्हाचा चटका किंवा उन्हाळ्याचा थोडा अनुभव आपल्याला अकरा तारखेपासून जवळपास अठरा तारखेपर्यंत येणार आहे दरम्यानच्या काळात थोडा आल्हाद हा कोकण किनारपट्टीला जाणवण्याची शक्यता आहे म्हणजे या ठिकाणी थोडं उष्णतामान कमी राहण्याची शक्यता आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये सध्या स विजांच्या कडकडसह पावसाचं वातावरण काही जिल्ह्यांमध्ये आहे यामध्ये सातारा रत्नागिरी सिंधुदुर्गचा काही भाग आणि नांदेड यवतमाळच्या काही भागामध्ये मेघगर्जेनेसह पावसाचं वातावरण आहे इतरत्र ढगाळ परिस्थितीने हलक्या पावसाचं वातावरण आहे बंगालच्या उपसागरात कमी दाब तयार झाला असून याचा पुढचा प्रवास आज सुरू होणार आहे आज दुपारनंतरच याची तीव्रता वाढेल असा प्राथमिक अंदाज आहे तीव्रता वाढल्यानंतर ते कोणत्या दिशेने पुढे सरकेल याची दिशा आज निश्चित होईल भारतीय हवामान खात्याकडून या वादळाचा ट्रॅक आज जाहीर होण्याची शक्यता आहे संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा समावेश करू एकूणच आपण बघतो की अतिशय तीव्र अशा प्रकारचं चक्रीवादळ या मोसमातलं पहिलं चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार होण्याच्या मार्गावर आहे अतिशय तीव्र अशा प्रकारचं चक्रीवादळ हे बंगालच्या उपसागराच्या मध्यभागातूनच उत्तरेकडे सरकून पूर्व भारतावरती परिणाम करेल असा प्राथमिक अंदाज आहे जवळपास दोनशे किलोमीटर प्रति तास वेगाने हे वादळ पूर्व भारताकडे सरकेल असा प्राथमिक अंदाज आहे जेव्हा हे पूर्व भारताच्या काही राज्यांमध्ये प्रवेश करणार आहे तेव्हा त्याची दोनशे किलोमीटर प्रति तासपेक्षाही अधिक गती असणार आहे त्यामुळं काही राज्यांना याचा मोठा धोका होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात सकाळीच रत्नागिरी सातारा सिंधुदुर्ग या भागात पावसाचं उतरून राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सकाळीच पावसाची काही ठिकाणी शक्यता देखील आहे रत्नागिरी साताऱ्याला थोडं पावसाचा प्रभाव अधिक राहण्याची आज शक्यता आहे दुपारनंतर सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा पुणे या विभागात पावसाची शक्यता अधिक राहणार रा आहे बघतो की पुण्यापर्यंत याचा प्रभाव राहील नंतर मात्र याचा प्रभाव कमी होत जाणार आहे उद्या मात्र आपण बघतो की दहा तारखेला याचा प्रभाव बऱ्याच अंशाने कमी झालेला असेल त्यामुळं केवळ दहा तारखेला याचं वातावरण हे थोडंफार प्रमाणात सांगली किंवा कोल्हापूरच्या भागात राहण्याची शक्यता आहे आणि नंतर हे पूर्ण वातावरण कमी होऊन जाईल साधारण अकरा तारखेपासून महाराष्ट्रातील पाऊस उघडलेला असेल आणि जवळपास आपल्या अंदाजानुसार तो अठरा तारखेपर्यंत उघडलेला असेल अनेक वार बेटांमुळे अठरा तारखेला मोठ्या प्रमाणात ढगळा परिस्थिती निर्माण होणार असल्यामुळे या ठिकाणी मान्सून स्थिरावण्यासाठी पूरक वातावरण तयार होईल याच yes, दरम्यान आपण बघतो की केरळ आणि कर्नाटकमध्ये देखील पावसाळी परिस्थिती असणार आहे एकूणच मान्सूनसाठी पूरक अशा प्रकारचं वातावरण आता तयार होईल आणि या वातावरणाचं आपण निरीक्षण करत अंदाज व्यक्त करणार आहोत आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला देखील करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा